नमस्कार, पळूया प्राईम खबरो। एनईटी केसींत सर्वोच्च न्यायालयान गोय सरकाराक काढले धून, अक्कल वापरून निर्णय घेयात, सगळ्या एनईटी भुरग्यांक प्रवेश दियात, कोर्टाचे फटके। केंद्र सरकार, काँग्रेस आणि गोय सरकारान खणी एकमतान केल्यात बंद, पीडब्ल्यूडी मंत्री सुदीन ढवळीकरांचे विधान, नरेश सावळान बऱ्या पक्षांवचो असो सूचक सल्लो। खणबंदीचो धपको खणपट्ट्यातल्या लोकांसयत पुराय गोयकारांक, वास्कोन सप्ताह उपरांत पणजे अष्टमीचे फेरयेंतय गिरायक ना, वेपारी म्हणतात बंदी आयली जिवार। पणजेच्या डान्स बार केशीन पुलिसांच्या दाव्यांत आणि समाज वावुरप्यांच्या म्हणण्यांत फरक, चलयांक बलदेव राजान फोटोन हाडिल्ले आमदारांनी म्हणतात तारा केरकार। आणि क्रिकेट जगतातली सगळ्यांत चढ सकारात्मक वृत्ती सर डॉन ब्रॅडमॅना कडे नाशिल्ली, क्रिकेट साहित्यिक द्वारकानाथ सजगिरीचे मत। खबर विस्तारान, एनईटीचे केसीन सर्वोच्च न्यायालयान गोय सरकाराक धून काढले, अक्कल वापरनासतना अधिकाराचो गैरवापर करून हो निर्णय घेतला असे स्पष्ट शब्दांत सरकाराचेर फटके मारले। एनईटीचे सगळ्या भुरग्यांक प्रवेश दियात अंतर्गत एमबीबीएस परिक्षेतल्या भुरग्यांक अखिल भारतीय कोटातल्यान फक्त 21 सीटां मेळटली, म्हणल्यार 24 भुरग्यांक प्रवेश मेळचो ना। एनईटीच्या आधाराचेर जीएमसी आणि डेंटल कॉलेजीतली ऍडमिशनां गोय सरकारान रद्द केल्ल्यान सुप्रीम कोर्टान सरकाराक फटकारले। एनईटी परिक्षेच्या आधाराचेर दिल्ली ऍडमिशनां राखल्यात आनी ताका लागून राज्य सरकार ऍडमिशन रद्द करूंक शकना अशें निरीक्षण सुप्रीम कोर्टान नोंद केले। कोर्टाचो आदेश आसूनय राज्य सरकाराच्या अधिकाऱ्यांनी कानार केस काढले आनी एनईटी पास विद्यार्थ्यांचो फुडार नष्ट करपाक फुडें सरले, ताका लागून गोय सरकाराचे हे कृत्य कशेंच मानून घेवंक शकनात अशें सुप्रीम कोर्टान म्हणला। एनईटीच्या आधाराचेर ऍडमिशनां दिल्ले भुरगे शिकूंक शकतात अशें सुप्रीम कोर्टान सांगले। कॉलेजीन सीट वाडोवपा विशीं सुप्रीम कोर्ट निर्णय घेवंक शकना, तशेंच एमबीबीएस विद्यार्थ्यांक फुडल्या शिक्षणीक वर्सा आस्पावन घे म्हणूंक शकना अशें सुप्रीम कोर्टान स्पश्ट केलें। पूण एमबीबीएस विद्यार्थ्यांचो कांयच दोश नाशिल्ल्यान अखिल भारतीय कोर्टांतले पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्साचे 21 सीट आनी डेंटलाचे 7 सीट राज्य कोर्टांत हाडूंक शकतात अशें सुप्रीम कोर्टान म्हणला। तशेंच जागो आसा जाल्यार पास जाल्ल्या हेर विद्यार्थ्यांक ऍडमिशन दिवं येतात अशेंय कोर्टान सांगले। एनईटीच्या मुद्द्यावेल्यान सुप्रीम कोर्टान गोंय सरकाराक बरेंच फटकारले। सरकारान आपले अधिकार योग्य तरेन वापरूंक जाय अशें म्हणून कोर्टान सरकाराचेर टिका केली। रिपोर्टर मुकेश कुमार प्रुडंटा खातीर। गोयांत मायनींग बंद जावपाक फक्त राज्य सरकार न्ही तर केंद्र सरकार आनी काँग्रेस पक्ष हे सगळ्यांनी एकठांय येवन हो निर्णय घेतला अशें भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकरान सांगले। आमदार नरेश सावळ्याच्या कार्यालयाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार तो उलयतालो। अजापाची गजाल म्हणल्यार पयली राजेश पाटणेकराची कचेरी आशिल्ली, थंयच सावळ्यान आपली कचेरी उघडल्या। गोंयच्यो खणी सप्टेंबर मेरेन सुरू करपाचो यत्न चालला असे ढवळीकरान सांगले। खूप जणां दिसता आम्ही मायनींग बंद केलं म्हणून, आम्ही मायनींग बंद म्हणून ना। मायनींग ज्या तरेन चलताले त्या तरेन जर ते चललेले जाल्यार संबंद गोंय फुडल्या 15 वर्सांत काबार जातले आशिल्ले, आणि ह्या खातीर सगळ्यांनी संघटीत जावन तो निर्णय घेतिल्लो त्या वेळार। तातूंत काँग्रेस आशिल्ली, वयले सरकार आशिल्ले, सगळे जाण आशिल्ले। एकटा मनोहर पर्रीकर किंवा सुदीन ढवळीकर हे करूं शकना, आणि ते परत जावपाक जाय म्हणून आमचो सगळ्यांचो प्रयत्न आसा। चाळीसय मतदारसंघातल्या रस्त्यांचे चौपदरीकरण करतले असे ढवळीकरान सांगले। अपक्ष आमदाराक निवडून येतकच वर्सा भितर राजकीय पक्षात वचपाची संद दिवपी कायदो येतलो, आमदार नरेश सावळान बऱ्या पक्षात वचचे असो सल्लोय मोगोच्या ढवळीकरान ताका दिलो। ऑलरेडी राज्यसभेत डिस्कशन तर जेन्ना अपक्ष आमदार निवडून येता तेन्ना ताका 1 वर्सा भितर ताणें डिसिजन घेवं शकता, आणि तें डिसिजन ताजें अशें आसतलें की तो खंयचे तरी एका पक्षांत जॉयन जावं शकता, आणि तो खंयचे तरी बऱ्या पक्षांत वतलो अशें म्हाका दिसता, आणि तोच खरो ताजो मुखार वचपाचो एक मार्ग आसतलो अशें म्हाका दिसता।
आदलो काँग्रेस फुडारी आनी आतांचो अपक्ष आमदार नरेश सावळाचे नवे कार्यालय दिवचले उक्ते जाले. अजापाची गजाल म्हळ्यार दिवचलचो आदलो भाजपा आमदार राजेश पाटणेकराचे हे कार्यालय आता ते नरेश सावळाक मेळ्ळा. गेले 10 वर्ष मुख्यमंत्र्याकडे हा परत परत मागतालो की जो फाटलो आमदार आमचं दिवचलच्या कार्यालयात बसतालो ते कार्यालय म्हाका दिवचे म्हणून, आणि शेवटी मुख्यमंत्र्यांनी आमचे ऐकले आणि हे जे कार्यालय असा म्हणजे एपीपी क्वार्टर्स ज्याला पहिले म्हणताले आणि त्याच्यानंतर ते आमदाराचे कार्यालय असे म्हणताले ते कार्यालय मुख्यमंत्र्यांनी म्हाका दिले. उदय परब प्रुडंटा खातीर. पणजे वर्सुकी अष्टमीची फेरी भरल्या पण वर्षा प्रमाण थंय गिरायकांची गर्दी ना. फाटल्या 13 वर्सांत वास्कोच्या सप्तांत अंदू पहिलेच फावट फेरीवाल्यांक सगळ्यांत चड लुकसाण जालां. ते बरेच निर्शेल्यात. पणजे परिस्थिती वेगळी ना. फेरीवाल्यांनी दुकानां मांडल्यात पण धंदो जायना. खणबंदीक लागून गिरायक ना अशी खंत ताणी उक्तायल्या. खण बंदीक लागून खण पट्ट्यातल्या लोकांचेर परिणाम झालाच. त्याशिवाय निर्यातीचे केंद्र आशिल्ले वास्को आणि हेर शहरांनी त्याचो परिणाम दिसपाक लागला. 34 दिसा पयली पणजे फेरी येता. ही फेरी अष्टमीची फेरी म्हण फामाद. दर वर्सा हे फेरयेत फेरीवाल्यांक बऱ्यापैकी फायदो जातालो. ह्या वर्सा मात फेरीचे चित्र बदलला. हम लोग 13 साल में फर्स्ट टाइम ऐसा देख रहे हैं क्या, मतलब एकदम मतलब लॉस में गया हुआ है और पब्लिक के पास तो पैसा है नहीं है और मैग्नेस की वजह से भी और कुछ सारी कंपनियां भी बंद हुई है. पब्लिक को मतलब ना निकाला गया हुआ है, उससे बहुत फर्क पड़ गया है. नहीं बोलो 100 में से 10% भी धंधा नहीं रहा. और अभी यहाँ पर भी आके 3 दिन हो गए, 3 दिन में कोई भी अभी तक एक भी चीज़ नहीं गई है. और पब्लिक पहली बार तो आती है, देखती है, चले जाती है और रिस्पॉन्स कुछ नहीं हो रहा. गेल्या वर्षी मासे झाले, या वर्षी किती बी ना लोक असले खरे धंदो ना. पहिली पेक्षा बरे चालताले, आता तितले कमी झालं वजा दिवपाक. लोकांच्या आता वजा दिवपाक जायना, कित्याक रेटही वाढला, सगळे मायनिंग बंद झाला. गोयातल्या खणबंदीचो मार आता समाजातल्या सगळ्याच घटकांक बसपाक लागला. खणबंदीक लागून वास्कोच्या सप्तात लुकसाण सोसचे पडले असे काय फेरीवाल्यांनी सांगले. वास्कोचे सगळे डाऊन झाले. आम्ही कितले बिझनेस करताले थिंगा वास्को, सगळे बंद करून उडयले आमगेले. मायनिंग बी बंद झालो. हा लोक कोण येना बाजारात. मातसो बिर्ला सगळे बंद आहे, MPT बंद आहे, गोवा शिपयार्ड बंद आहे. लोकांकडे पैसे ना, बिझनेस आमकां इतले काय जाऊंक ना. मायनिंग मेन बंद, पैसे काय ना, बिझनेस कमी आहे मातसो बिझनेस. दिनेश करपे प्रुडंटा खातीर. आता घेऊया एक व्यावसायिक विषय.